सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगली जिल्हा दौऱ्यावर, 26 मार्च रोजी भिवघाट येथे नितीन गडकरी यांचा होणार भव्य सत्कार सोहळा। देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग विकास मंत्री नामदार नितीन गडकरी 26 मार्च रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। सांगली जिल्ह्यातील मंजूर झालेल्या प्रगतीपथावर असलेल्या आणि प्रस्तावित 796 किलोमीटर लांबीच्या महामार्गांसाठी एकूण 13,123 कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल, तसेच ताकारी म्हैसाळ आणि टेंभू पाणी योजनांसाठी 3,200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि 5,800 कोटी रुपयांचा निधी या सिंचन योजनांसाठी प्रस्तावित केल्याबद्दल नितीन गडकरी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे। भिवघाट येथील विश्वचंद्र कार्यालयात शनिवार दिनांक 26 मार्च रोजी दुपारी 1 वाजता हा भव्य सत्कार सोहळा संपन्न होणार असून, यावेळी सांगली जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार उपस्थित राहणार आहेत। या सत्कार सोहळ्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार संजय पाटील यांच्या वतीने करण्यात आलं आहे।